तो सरकार मित्सल्लो परिणाम 2000 चा परिणाम बस की काय आधार कार्ड बायकांना फ्री सर लोकांना पट्टीने दारू दिलो की काय भी होतंय म्हणून इलेक्शन मध्ये आम्ही निवडून येतो असे बोलतात आणि तुम्ही वोट देऊन इथं हॉर्न वाजवलाय उतरा रस्त्यावर तुमच्यासाठी करतो आम्ही तुमच्यासाठी आम्ही काम धंदे सोडून इथं उतरलोय त्याच्यासाठी पंचासाठी आम्हाला काय गरज आहे उतरा रस्त्यावर असला होऊन येऊन आम्ही करतोय रोखण्यासाठी काढलं की कुणाचं दात नाही ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಇಲ್ಲಿಂದ ತಿರುಮಲಿ ತನಕ ಈ ರಸ್ತೆಗಳು ತೀರಾ ಬಾಕಿ ತನಕ ರಸ್ತೆಗಳು ತೀರಾ ಹದಗೆಟ್ಟಿದೆ ವಾಹನಗಳು ಹೋಗ ಮನುಷ್ಯರು ನಡೆದಾಗದಂತ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಿ ಉದ್ಭವವಾಗಿದೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇದನ್ನು 15 ದಿವಸ ಹಿಂದೆ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಸೂಕ್ತವಾಗಿ ಇದನ್ನು ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಮುಚ್ಚುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡುತ್ತೇವೆ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಾದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳಕರು ಈ ಬಗ್ಗೆ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಇಲ್ಲಿಯ ತನಕ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಗುಂಡಿ ಮುಚ್ಚುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ ರೀತಿಯ ಗಿಡ ಸಸಿಯನ್ನು ನೆಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಈಗಲಾದರೂ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಈ ಕೂಡಲೇ ಈ ರಸ್ತೆಗಳ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಅಪಘಾತಗಳನ್ನು ತಡೆಯಬೇಕೆಂದು ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಬಾಚಿ ರೋಡ್ ಬಹಳ ಖರಾಬ್ ಆಗಿದ್ದೇವೆ ಎಲ್ಲ ಕಡ ಕಡ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿಂದ ಬೆಳಗಾವ್ ಟು ಬಾಚಿ ಮತ್ತು ಸಾವಂತವಾಡಿ ರೋಡ್ಗೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಬಹಳ ಇರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದ ಗಾಡಿನ ಬಹಳ 200 to 250 ಗಾಡಿ ದಿನ ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಗವರ್ಮೆಂಟ್ದು ಇಲ್ಲೇ ಏನು ಲಕ್ಷ್ಯ ಇಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ ವೀಕ್ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಡಿ ಸಿಗೆ ಮಾತ್ರ ಡಿ ಸಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ನೋಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದ್ಮೇಲೆ ಏನು ಕ್ರಮ ಇದನ್ನು ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅವರೇ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ರೋಡ್ ಮೇಲೆ ಗಿಡ ಹಚ್ಚಿದ್ವಿ ಇದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಸರ್ 5 ನಿಮಿಷನಾಗೆ ಇಲ್ಲ ಖಡ್ಡ ಇದ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತ 5-6 ದಿವಸದ ಮೇಲೆ ರೋಡ್ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಮಾಡ್ತೀವಿ 15 ಡೇಸ್ ಬ್ಯಾಕ್ ಅವರ 99 crores ಏನ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಆ ಫಂಡ್ ನಾಗೆ ಇದ ಮಾಡ್ತಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರ ದೀಪಿ ಪಾಟೀಲ್ गेले 4 महिने हा स्टेट रस्ता गुलबर्गा टू बाची या रस्त्याची डागडुजी या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे फार मोठा पाऊस होईल या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे एरवा बरेच जण जखमी झालेले आहेत बऱ्याच संघ संस्थाने ग्रामपंचायत 7 ग्रामपंचायतीने निवेदन दिलेलं आहे देसीने एक दिवस येऊन या ठिकाणी ऑब्झर्वेशन सुद्धा केलेलं आहे पण या रस्त्याला काहीच या ठिकाणी एक साधी एक ट्रकभर माती या ठिकाणी टाकलेली नाही आहे या ठिकाणी बरेच लोक अपघातामध्ये जखमी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने जर हे कार्य करत होत असेल तर आम्ही त्याच्यापुढे शांत बसणार नाही एक मोठं आंदोलन उभं करून या इथल्या लोकप्रतिनिधीचा
वो शासनाचा मी या ठिकाणी निषेध करणार आहे आणि हा शेवटचा अल्टिमेट असेल. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे, हा शेवटचा एकच उपाय म्हणून आम्ही या धडे लावतोय. अशा पुढे जर अशा पद्धतीने होत असेल तर रस्ता रोज 10 दिवसाच्या आज जरा रस्ता डागडुजी झाली नाही तर आम्ही या स्वयंकृतीने रस्ता करायची आमची ताकद आहे, आम्ही ते करून या शासनाचा निषेध करणार आहे. रामचंद्र कुद्रेमनीकर, इंदलगाव ग्रामपंचायत, आम्ही सर्व रहिवासी. आता झाले 6 महिने या रोड ची जी परिस्थिती झालेली आहे, गोवारेस्ट टू पाची पर्यंत भयानक अशी परिस्थिती झालेली आहे. या रोड न भरपूर असे कामगार लोक, शेतकरी लोक बेळगावला जात असतात आणि खड्डे एवढे मोठे पडलेले आहेत. खड्डे पडल्याने ते माणसाची अवस्था पडली तर अपघात, त्याच्यानंतर मुलांचं जाताना शाळेमध्ये वगैरे भयानक असं नुकसान होत आहे. त्यासाठी सरकारनं भरपूर असं टॅक्स गोळा करत आहेत, मग रस्त्याचं दुरुस्ती आणि रस्ते का होत नाहीत हा नागरिकांचा सवाल आहे. त्यासाठी सरकारनं लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर हे डागडोजी करणे फार गरजेचं आहे, नाहीतर आम्ही सर्व या भागातील नागरिक इथं मोठं असं रस्ता रोको आंदोलन करून याला न्याय मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता इथलं चालू झालं का नाही, बेळगाव पासून ते सुळगा कल्लेओळ बाची आणि कुद्रेमी पर्यंत रस्त्याची भयानक परिस्थिती आहे. आणि तुम्ही खरोखर सांगा, तुम्ही शेनोळी पुढे जावा, तिथले रस्ते एकदम परवा मी गेलेलो किलारे पर्यंत एक नंबर रस्ते, मग तिथं का पावसा पाऊस भरपूर आहे, तिथं का बाजले नाहीत हा विचार करण्याचं का हे आहे. त्यासाठी सरकारने याचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, नंतर जन आक्रोश एकदा पेटलं जायचे परिणाम फार मोठे होतील हे विचार करावा.